गजानन बाबा द्या शांती मनाला श्री गावी आलो आषाढी एकादशी निमित्त शेगावात भाविकांची तुफान गर्दी. हरिनामाच्या जय घोषाने संत नगरी दुमदुमली. विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. त्यामुळेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांची पावले शेगावकडे वळल्याने शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेलं होतं. हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या जयघोषाने संत नगरी दुमदुमली होती. आणि आमचं पंढरीला जाणं नाही झालं म्हणून इथे आम्ही प्रति घेण्यासाठी आलो. आणि आमचं जे साखळं होतं ते आमचं सगळं पूर्ण झालं. इथे येल्याने सगळं नेहमी पूर्ण होते. रे विठ्ठला पंढरीच्या पाटला, विठ्ठल रे विठ्ठला पंढरीच्या पाटला, सोहळा तो दाटला पंढरी, सोहळा तो दाटला पंढरी. आषाढी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हे करणार होतो, परंतु आम्हाला प्रति पंढरपूर गजानन महाराजांचं इथे आम्ही आलो, खूप चांगलं वाटलं इथे. आणि आम्ही रत्नागिरी कोकणातून दरवर्षी येतो आम्ही, त्याप्रमाणे ह्यावर्षी आषाढीचा मुहूर्त पकडून आम्ही इथे आलो आहे. साकडं घातलं आणि साकडं असं घातलंय की सगळ्यांनी बळीराजा सुखी होऊन दे, सगळ्यांना सुख शांती लाभू दे, एवढंच हे केलं. आणि खरंच इथे मस्त वाटतं इथे आल्यावर गजानन महाराजांची सगळी स्वच्छता वगैरे आणि खूप भारी वाटलं इथे. दरवर्षी पंढरपुराला जाण्याचा अशी इच्छा असते, परंतु विदर्भाची पंढरी म्हणून गजानन महाराजचं मंदिर हे प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे मी दरवर्षी आषाढी एकादशीला या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी आमचं कृतज्ञता एक व्यक्त व्हाव म्हणून या ठिकाणी दर्शन आलं. गजानन बाबा द्या शांती मनाला.